आपल्या महाराष्ट्रात एकीकडे वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झालाय, तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी ईदसाठी बकरे तयार ठेवले. आषाढी एकादशी आणि ईद या दोन सणांचा संगम उद्या पाहायला मिळेल. तर देशभरात ईदची जोरदार तयारी सुरू आहे. विविध बाजारांमध्ये लाखोंच्या दरात बकऱ्यांची विक्री होत आहे. या सगळ्यात बिहारचा लॉकडाऊन बकरा तुफान चर्चेत आलाय. छे, त्याचं नाव लॉकडाऊन आहे म्हणून तो प्रसिद्ध झाला असं नाहीये, तर त्याचे नखरेच इतके आहेत की तो जो पुरवता मालकाच्या अगदी नाकीनऊ आले. इतर बकऱ्यांसारखं साधं पाणी न पिणारा, थंड पाण्याचा हट्ट धरणारा, वेळेला कोल्ड्रिंक मागणारा हा तोतापुरी जातीचा बकरा ग्राहकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. आपण पाहिलं असेल तर कोरोना लॉकडाऊन काळात जन्मलेल्या अनेक बाळांचं नामकरण कोरोना, सॅनिटायझर, वॅक्सिन असं त्या परिस्थितीशी निगडीत करण्यात आलं. भागलपूर जिल्ह्याच्या मौलानाचक भागातील रहिवाशी शाहिद उर्फ भोला यांच्या या बकऱ्याचा जन्मही 2020 लॉकडाऊन मध्ये झाला, म्हणून त्यानं त्यांचं नाव लॉकडाऊन असं ठेवण्यात आलंय. मागील वर्षी जिल्ह्याच्या ततारपूर चौकात भरलेल्या बकरा बाजारात शाहरुख आणि सलमान या बकऱ्यांना मोठी मागणी होती, तर आता लॉकडाऊन साठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लॉकडाऊनला 1 लाखाची मागणी आली आहे, परंतु मालकाने त्याला विकायचं नाही असं ठरवलंय, कारण मालकाला यंदाच्या ईदला स्वतःच्याच घरात त्याची कुर्बानी द्यायची आहे.